कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे प्रसादाचा शिरा आणि पंचामृत। नेहमी कोणतेही धार्मिक कार्य असलं की घरोघरी प्रसादाचा शिरा आणि पंचामृत हमकास बनवलं जातं। तर चला पाहूया पंचामृत आणि प्रसादाचा शिरा कसा बनवायचा। प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी नेहमी सव्वाचं माप असतं, पण इथं मी दाखवण्यासाठी तुम्हाला एका वाटीचं माप घेतलेलं आहे। तर प्रसादाच्या शिऱ्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे। एका वाटीला एक वाटी साखर आणि एक वाटी तूप असं तिन्ही एकाच प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, थोडीशी वेलची पूड, एक पिकलेले केळं घेतलेलं आहे आणि दोन वाट्या गरम दूध घेतलेलं आहे। तर चला पाहूया प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते। आता एक कढाई मी गरम करायला ठेवून दिलेली आहे। आता याच्यामध्ये आपण तूप ओतून घेऊया। एक वाटी तूप आपण थोडंसं वितळून घेणार आहे। याच्यामध्ये आपण रवा ॲड करणार आहे। तूप चांगलं वितळले आपलं, आता याच्यामध्ये रवा ॲड करून घेऊया। रवा आपल्याला चांगला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। छान असा रवा परतून घेऊया आपण। तूप तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता, पण प्रसादाचा शिरा काही आपण रोज रोज बनवत नाही, त्याच्यामुळे तूप हे महत्त्वाचं आहे, कारण आपला शिरा त्याच्यामुळे मऊ आणि खमंग होणार आहे। तर असं सोनेरी कलरवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटं आपण रवा चांगला भाजून घेणार आहे। कलर बदलताना आपण पाहू शकता चांगला भाजलेला आहे आपला शिरा। आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड करते, कारण आता ॲड केले तर ते तुपामध्ये खमंग भाजले जातील। आता ड्रायफ्रूट्स आणि रवा अजून एकदा आपण 1 मिनिटासाठी भाजून घेणार आहे। छान खमंग भाजून घेऊया। आता याच्यामध्ये मी केळी आपण घेतली होती ती ॲड करणार आहे। थोडेसे मॅश केले मी आधीच। आता आपण ही केळ घालून घेऊया। जास्त केळी आपल्याला घालायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे प्रसाद आंबट लागतो। त्याच्यामुळे या प्रमाणाला आपण एकच केळी वापरणार आहे। केळ चांगलं मॅश करून आपण मिक्स करून घेऊया। रवा चांगला मोकळा मोकळा झालेला आहे आपण पाहू शकता। आता याच्यामध्ये मी दूध ॲड करून घेणार आहे। दूध आपण गरम करूनच घेतलेलं आहे, एकदम थंड दूध आपल्याला वापरायचं नाही। आता हे छानसं मिक्स करून घेऊया। एकदम रव्याचा खमंग वास सुटलेला आहे। हे छान मिक्स करून आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकून याला शिजवून घेणार आहे। तर याला झाकण लावून घेते मी। आता याला आपण 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। रवा आपला छान शिजलेला दिसतोय। आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करून घेणार आहे। एक वाटी साखर घेतलेली आहे, आपण ती सर्व एकत्र करून घेणार आहे। प्रसादाचा शिरा गोडच छान लागतो, त्याच्याचबरोबर जी वेलची पूड घेतली होती तीही मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं हलवून आपण मिक्स करून घेणार आहे। साखरेमध्ये अजून आपला रवा शिजणार आहे, त्यामुळे मी अशी छानशी हलवून याला एक वाफ काढून घेणार आहे। तर ही साखर आणि वेलची पूड आपण छान मिक्स करून घेऊया रव्यामध्ये। आता याला झाकून आपण अजून 5 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे। आता याला मी 5 मिनिटासाठी असंच वाफ येऊ देणार आहे। 5 मिनिटानंतर आपला रवा चांगला शिजलेला आहे, मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे, एकदम छान शिजलेला आहे आपला रवा आणि छान मोकळा मोकळा झालेला आहे। आता प्रसादाचा शिरा आपला एकदम रेडी आहे। आता एका वाटीमध्ये मी हा काढून घेते आणि पंचामृत कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते। पंचामृत बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध, 1/2 वाटी दही, 2 चमचे साखर, 1 चमचा तूप आणि 1 चमचा मध घेतलेला आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे,
ते छानसा आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असे चमच्याच्या सहाय्याने फेटून घेऊया आपण। दही छान फेटलं गेलं की याच्यामध्ये मी दूध मिक्स करणार आहे। छान मिक्स करून घेऊया। दूध मिक्स झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे साखर, 1 चमचा मध जो घेतला होता आपण तो मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा चांगला हलवून आपल्याला एकत्र करायचं आहे। अशा तऱ्हेने आपलं पंचामृत रेडी झालेलं आहे। पंचामृताला खूप महत्त्व आहे, याच्यामुळेच याला पंचामृत म्हणतात। लहान मुलं असतील किंवा गरोदर स्त्रिया यांनी तर रोज पंचामृत खाल्लं पाहिजे, त्याच्यामुळे बॉडीला खूप बेनिफिट मिळतात। आता हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे, खूप छान बनलेलं आहे आपलं पंचामृत। कोणतेही सण किंवा पूजा, सत्यनारायण असो, घराघरामध्ये पंचामृत हे बनवलंच जातं। आधी पंचामृताचा प्रसाद देतात, मग शिऱ्याचा प्रसाद देतात। पंचामृत आणि शिऱ्याचा प्रसाद आपला रेडी झालेला आहे। आता आपण हे देवाला प्रसाद म्हणून दाखवून घेऊया। देवाला आपण प्रार्थना करूया की हे कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे आणि घरोघरी सर्वांच्या घरी आनंदाचे वातावरण नांदू दे। देवाचरणी हीच प्रार्थना मी आज या प्रसादाच्या आणि पंचामृताच्या रेसिपीच्या द्वारे करते आहे। वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत